नमस्कार, मी रश्मी. एमगेन सुपरफास्ट मध्ये आपलं सगळ्यांचं स्वागत. देश विदेश, मनोरंजन आणि क्रीडा विश्वातल्या बातम्यांचा आढावा घेऊया सुपरफास्ट. सिरियाच्या वायव्येकडे असलेल्या एका बाजारपेठेवर रशियानं केलेल्या हवाई हल्ल्यामध्ये सोमवारी 27 जण ठार झाले. या हल्ल्यात आम्ही जबाबदार नाही हे वृत्त खोटं आहे असा दावा रशियानं केलाय. सिरियाच्या या भागामध्ये रशियाच्या हवाई दलानं कोणतीही मोहीम हाती घेतलेली नाहीये असं संरक्षण दलाच्या प्रवक्त्याने स्पष्ट केलंय. इडली प्रांतातील मारेक अल नुवम शहरातील भाजीपाला बाजारपेठेवर सोमवारी सकाळी करण्यात आलेल्या हल्ल्यात 25 नागरिक आणि अन्य 2 जण ठार झाल्यात. अमेरिकेतील व्हाईट हाऊस या ठिकाणी पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान आणि अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प या दोघांची भेट झाली. या भेटीदरम्यान आपण काश्मीर प्रश्नात चर्चेसाठी मध्यस्थी करायला तयार आहोत. भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीही या संदर्भात मदत मागितली होती असा दावा केला. मात्र भारताने हा दावा फेटाळून लावलाय. काश्मीर प्रश्नी भारताने ट्रम्प यांची मदत मागितली नसल्याचं MEA ने म्हटलं आहे. राज्यातल्या विधानसभा निवडणुकांसाठी आता फक्त काही महिने राहिले आहेत. महिन्याभरात आचारसंहिता लागू होण्याची शक्यता आहे, त्यामुळे सर्वच पक्षांनी जोरदार तयारी सुरू केली आहे. आगामी निवडणुकांसाठी शिवसेनेची यात्रा सुरू आहे. भाजपाची देखील ऑगस्टमध्ये यात्रा सुरू होईल. आता निवडणुकीसाठी काँग्रेसही संपर्क यात्रा काढणार आहे. काँग्रेसचे नवनियुक्त प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात हे महाराष्ट्राच्या दौऱ्यावर जाणार असल्याची घोषणा करण्यात आली आहे. येत्या 6 ऑगस्टला मध्यरात्रीपासून बेस्ट कर्मचारी पुन्हा संपावर जाणार असल्याचा इशारा बेस्ट वर्कर्स युनियनचे सरचिटणीस शशांक राव यांनी दिला. जुलै महिना हा मुंबईकरांसाठी महत्वपूर्ण आणि दिलासादायक ठरला आहे. या महिन्याच्या सुरुवातीला बेस्टचे किमान भाडे हे 5 रुपये झाले. नव्या सरकारनं मुंबईकरांना खुश केले. सरकारच्या निर्णयाने मुंबईकरांनी सरकारला डोक्यावर घेतलं. मात्र बेस्ट कर्मचाऱ्यांच्या प्रलंबित मागण्यांकडे दुर्लक्ष केल्यानं बेस्ट कर्मचारी मात्र हताश झाले. खासगी उद्योग कंपन्या आणि कारखान्यांमध्ये स्थानिकांना 75% आरक्षण लागू करणारे आंध्र प्रदेश हे देशातील पहिले राज्य ठरलं आहे. आंध्र प्रदेश विधानसभेने याबाबतचा कायदा सोमवारी मंजूर केला. विशेष म्हणजे खासगी उद्योग कारखान्यांना सरकारकडून आर्थिक अथवा कोणत्याही स्वरूपातील मदत मिळत नसेल तरीही त्यांना या आरक्षणाची अंमलबजावणी करावी लागणार आहे. हे आरक्षण खासगी उद्योग, खासगी कारखाने, संयुक्त उपक्रम आणि सार्वजनिक खासगी भागीदारीतील प्रकल्पांमध्ये लागू होणार आहे. मित्रपक्षाने आम्हाला धमक्या देण्याच्या भानगडीत पडू नये. सत्तेचा माज उतरवण्याची ताकद शिवबंधनात आहे अशा शब्दात सावंतांनी भाजपला इशारा दिला. मुख्यमंत्री पदावरून शिवसेना भाजपा जोरदार कलगीतुरा रंगला आहे. मित्रपक्षाकडे बोलायची खुमखुमी असणारे नेते जरा जास्त आहेत असं म्हणत मुख्यमंत्र्यांनी शिवसेनेला ठणकावलं आहे. यावर तानाजी सावंत यांनी भाजपला टोला लगावला. आजकाल सर्वत्र डिजिटल व्यवहाराला प्रथम प्राधान्य देण्यात येत आहे. सर्व ऑनलाईन व्यवहार कार्डचा वापर करून करण्यात येत आहे. सर्वाधिक सुरक्षित व्यवहार म्हणून याकडे पाहिलं जाते. मात्र अलीकडे अशा व्यवहारात घोटाळे होण्याच्या संख्या वाढत आहेत. ATM घोटाळ्याच्या घटना दिवसेंदिवस वाढत असून महाराष्ट्रात याचे सर्वाधिक गुन्हे घडलेत. 2018-19 मध्ये देशभरात ATM घोटाळ्याच्या 980 घटना घडल्या. त्यात 21.4 कोटी रुपयांची लूट झाली आहे. भिवंडीमध्ये रसायनांच्या गोदामाला लागलेली भीषण आग नियंत्रणात आली आहे. कुलिंगचे काम सुरू करण्यात आलंय. आगीमध्ये आतापर्यंत तरी कुठल्याही जीवित हानीचं वृत्त नाहीये. रात्री 2:30 सुमारास भिवंडीतल्या दापोडा गावात अंजूर फाट्याजवळ प्रेरणा केमिकल्स गोडाऊनला आग लागली होती. सकाळी 9:15 सुमारास आग नियंत्रणात आली. भीषण आगीत 6-7 गोदाम जळून खाक झाल्याची माहिती हाती येते. लष्करात नव्या नियुक्त्यांची घोषणा केली आहे. मराठमोळे लेफ्टनंट जनरल मनोज मुकुंद नरवणे यांची लष्कराच्या उपप्रमुख पदी नियुक्ती करण्यात आली आहे. या पदी नियुक्त झालेले ते पहिलेच मराठी अधिकारी आहेत. सध्या पूर्व कमांडचे प्रमुख असलेले नरवणे लेफ्टनंट जनरल देवराज अंबू यांच्याकडून सूत्रे स्वीकारतील. अंबू हे 31 डिसेंबरला निवृत्त होणार आहेत. नरवणे हे लष्कर प्रमुख बिपिन रावत यांच्या नंतरचे सर्वात ज्येष्ठ अधिकारी आहेत, त्यामुळे नवे लष्कर प्रमुख म्हणूनही त्यांच्याकडे पाहिलं जात आहे.
काश्मीर प्रश्नी पंतप्रधान नरेंद्र मोदींनी आपल्याला मध्यस्थी करायला सांगितली या राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या दाव्यावर भारतानं अमेरिकेच्या परराष्ट्र मंत्रालयाकडे जोरदार निषेध नोंदवला. भारताच्या निषेधानंतर अमेरिकेचे डॅमेज कंट्रोल करण्यासाठी काश्मीरवाद भारत आणि पाकिस्तान मधल्या द्विपक्षीय मुद्दा असल्याचं मान्य केलं. भारताच्या धोरणानुसार काश्मीर हा द्विपक्षीय मुद्दा असून तिसऱ्या पक्षाने हस्तक्षेप करण्याचा प्रश्नच येत नाही. ट्रम्प यांचं विधान काश्मीर प्रश्नी भारताच्या भूमिकेला छेद देणारे आहे. विधानसभा निवडणुकीसाठी सर्व राजकीय पक्ष तयारीला लागलेत. या पार्श्वभूमीवर सत्ताधारी आणि विरोधक एकमेकांवर आरोप प्रत्यारोपांच्या फैऱ्या झाडत आहेत. चंद्रकांत पाटलांनी जनतेतून निवडून येऊन दाखवावे असं विधान शरद पवार यांनी केलं होतं आणि यावरून भाजपाचे प्रदेश अध्यक्ष आणि मंत्री चंद्रकांत पाटील यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवारांवर निशाणा साधला. माझ्या पदवीधर मतदारसंघात एकूण 5 जिल्हे येतात तर शरद पवार हे एकाच मतदारसंघातून निवडून येतात. त्यांनी केव्हा 5 जिल्ह्यातून निवडणूक लढवली का असा पाटील यांनी प्रश्न उपस्थित केला. राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांच्यावर टीका करून राजकारणामध्ये मोठं होण्याचा बालिकपणा पुण्याचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील करतायत. पवार साहेबांवर टीका केल्यानं माणूस मोठा होत नाही असा राजकीय इतिहास महाराष्ट्रात असल्याचं वक्तव्य विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांनी केलं. लोकसभेनंतर सर्व राजकीय पक्ष विधानसभा निवडणुकीच्या तयारीला लागले आहेत आणि याच पार्श्वभूमीवर भाजप शिवसेना हे फोडाफोडीचे राजकारण करतायत. औरंगाबादमध्ये रविवारच्या आठवडी बाजारात सर्व भाज्यांमध्ये चर्चेत राहिले ते टोमॅटो. बाजारात त्याचा दर होता साधारण 100 रुपये किलो तर त्यापेक्षा अधिकचा दर उत्तम प्रतीच्या टोमॅटोचा तो साधारण 120 रुपये किलो होता. गेल्या वर्षीच्या दुष्काळामुळे टोमॅटोचे लागवड क्षेत्र कमी झाल्यामुळे बाजारात आवकही घटली आहे. त्याचे परिणाम दरवाढीत झाले आहे. पुढील महिनाभर तरी ग्राहकांना टोमॅटोच्या गगनाला भेटलेल्या दरवाढीचा सामना करावा लागणार आहे. गेल्या काही दिवसांपासून अभिनेता अर्जुन रामपाल त्याच्या रिलेशनशिपमुळे चर्चेत होता. 17 जुलैला अर्जुनच्या गर्लफ्रेंडला पुत्र रत्न झाला. अर्जुन आणि त्याचे संपूर्ण कुटुंब नव्या पाहुण्याच्या येण्यानं फार आनंदी असल्याचं दिसतंय. अर्जुनने नुकताच त्याच्या बाळासोबतचा फोटो सोशल मीडियावर शेअर केलाय. हा फोटो सध्या सोशल मीडियावर खूप पण व्हायरल होतोय. अर्जुनने त्याच्या इंस्टाग्राम अकाउंटच्या स्टोरीवर मुलासोबतचा फोटो शेअर केलाय. या फोटोमध्ये त्याने मुलाचा हात पकडला आहे. भारतीय संघाविरुद्ध विंडीजचा T20 संघ जाहीर करण्यात आला. या संघात विंडीजच्या धडाकेबाज फलंदाजांचा भरणा आहे. भारतीय वेळेनुसार मंगळवारी पहाटे विंडीजने संघ जाहीर केला. या संघात कायरन पोलार्ड, आंद्रे रसेल, कार्लोस निकोलस, चिमरॉन यांसारख्या धडाकेबाज फलंदाजांना स्थान देण्यात आले. याशिवाय विंडीजच्या संघात फिरकीपटू सुनील नरीन याचंही पुनरागमन झालं आहे. ऋतिक रोशन, मृणाल ठाकूर आणि पंकज त्रिपाठी सारंग सुपर 30 चित्रपटाने 100 कोटी क्लब मध्ये एंट्री केली आहे. सुपर 30 ने प्रदर्शनानंतर पहिल्या आठवड्यात 75.85 कोटी रुपयांची कमाई केली आहे तर दुसऱ्या आठवड्यात 24.73 कोटी रुपयांचा गल्ला जमवलाय. आतापर्यंत सुपर 30 ने 100.58 कोटी रुपयांचा आकडा पार केला आहे. नुकत्याच झालेल्या क्रिकेट वर्ल्ड कप मध्ये पाकिस्तानची कामगिरी निराशाजनक झाली. वर्ल्ड कपच्या सेमीफायनलमध्येही पाकिस्तानला पोहोचता आलं नाही. यामुळे पाकिस्तानच्या टीमवर कठोर शब्दांमध्ये टीका करण्यात आली. पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान यांनी क्रिकेट बोर्डामध्ये हस्तक्षेप करावा अशी मागणी माजी पाकिस्तानी क्रिकेटपटू आणि चाहत्यांनी केली होती. यानंतर आता इम्रान खान यांनी पहिली प्रतिक्रिया दिली आहे. पुढच्या वर्ल्ड कप पर्यंत पाकिस्तानला सर्वोत्तम टीम बनवू असा पण इम्रान खान यांनी केला. तुर्तास एमकेएन सुपरफास्ट मध्ये वेळ झाली आहे इथेच थांबण्याची. ताज्या अपडेट्स आणि घडामोडींसाठी पाहत राहा फक्त एमकेएन, प्रतिबिंब वास्तवतेचं. नमस्कार.